नमस्कार, मी नीलिमा हर्डीकर कोलालंपूर मलेशिया येथून तुमच्याशी संपर्क साधित आहे. आज सिद्धहस्त लेखिका, कवयित्री आणि लेखिका शांताबाई शेळके यांचा स्मृती दिवस. शांताबाई म्हणजे अत्यंत विनम्र व्यासंगी व्यक्तिमत्व. त्यांचे शब्दावरचे प्रेम त्यांच्या प्रत्येक कवितेत, प्रत्येक गीत प्रकारात दिसते. शांताबाईंच्या लेखणीतून उतरलेली भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, कोळीगीते, बालगीते, नाट्यगीते आणि लावणीगीते ह्याने महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. आजही ते त्यांच्या शब्दाची मोहिनी सर्व जनमानसावर कायम आहे. त्यांच्या स्मृतीला माझे नम्र अभिवादन आणि त्यांच्याविषयी चार शब्द बोलण्याची संधी मला दिल्याबद्दल प्रेरणा क्रिएशन्सचे मनापासून आभार. आज मी तुम्हाला शांताबाईंच्या एका लावणी गीताच्या मागची गोष्ट सांगणार आहे. शांताबाई एका चित्रपटासाठी लावणी लिहित होत्या. चित्रपट होता भालजी पेंढारकरांचा मराठा तेतुका मिळवावा. गायिका होत्या आशाताई भोसले आणि संगीतकार होते आनंद घन अर्थात लता दीदी. शांताबाईंच्या सिद्धहस्त लेखणीतून सुंदर बहारदार शब्द लिहिले जात होते. कर्नाटकी कशिद्याचं वर्णन असलेल्या या गीतात साडी या शब्दाला अनुषंगून एक कडवं त्या लिहित होत्या. ते लिहित असताना पदराचे टोक, पदराचा कोपरा, पदराचा किनारा या अर्थी त्यांना एक वेगळा शब्द हवा होता. पण तो काही केला त्यांना सुचतच नव्हता. त्याचवेळी त्यांच्याकडे कुणी महिला त्यांना भेटायला म्हणून आल्या. थोड्या वेळाने घरातून खाण्याचे पदार्थ आले. आणणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं, ही शेव पण घ्या बरं का. त्याबरोबर तिथे बसलेला शांताबाई आनंदाने म्हणाल्या, सापडला सापडला शब्द, शेव शेव हा शब्द. साडीचे टोक, कोना, कोपरा, साडीचा किनारा या अर्थ आहे. आणि मग ओळ तयार झाली. तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला. तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला. बरोबर तुम्ही ही लावणी बरोबर ओळखली आहे. रेशमाच्या रेखाने, लाल काळ्या धाग्याने, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. अशी ही बहारदार लावणी शांताबाईंनी लिहिली आणि आजही ती ऐकताना आपल्याला खूप आवडते. आता यापुढे जेव्हा तुम्ही ही लावणी ऐकाल ना, तेव्हा त्यातला शेव शब्द आणि त्याच्या मागची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही या लावणीचा आनंद नक्कीच जास्त आनंदाने घेऊ शकाल. बरोबर, धन्यवाद.